धरणावरती मागील 6 दिवसापासून मराठा आरक्षणच्या संदर्भात जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ त्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी 6 दिवस आंदोलन चाललं. या आंदोलनाच्या दरम्यान अनेक उपक्रम राबवले गेले. जल आंदोलन झालं, जागरण गोंधळ झाला, प्रबोधनाचे कार्यक्रम झाले आणि आज शासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे आदरणीय जरांगे पाटलांनी 1 महिन्यासाठी आंदोलन स्थगित करण्यात त्यांनी उपोषण केलेलं आहे. त्याच अनुषंगानं इथं वाण धरणावरचंही आंदोलन आपण 1 महिन्यासाठी थांबवतोय आणि 1 महिन्यामध्ये जर शासनानं आपल्या मागण्याचा मान्य विचार नाही केला, मागण्या मान्य नाही केल्या तर मराठा संग्राम तिथून पुढे 1 महिन्यापासून सुरू होईल. जसं की मराठवाडा मुक्ती संग्राम उद्या 17 तारखेला येतोय तर याच ठिकाणावरून मराठा मुक्ती संग्राम सुरू होईल आणि हा संग्राम मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय कधीही थांबणार नाही. आम्ही मराठा मावळ्यांनी दाखवलं की आमच्या आरक्षणासाठी आम्ही काय पण करायला तयार आहोत. या ठिकाणी 24 तास मराठा मावळे हपले नाहीत. रात्री अंधार असताना या आंदोलनाच्या ठिकाणी जवळपास 4-5 किलोमीटर कुठलीही वस्ती नाही. एकदम वाण धरणावर एकदम जंगलामध्ये या ठिकाणी जिथं की एकही आकडा नाही, एकही घर नाही आणि अशा ठिकाणी या अंधारामध्ये गेले 6 दिवस सर्व मराठे मावळे या ठिकाणी राहिले, खचले नाहीत आणि उत्साहामध्ये या ठिकाणी जरांगे पाटलांना पाठिंबा दिला. आणि आज याच महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांच्या पाठबळावर जरांगे पाटलांचं आंदोलन या ठिकाणी ज्यांनी जे शासनाला मागण्या दिल्या होत्या त्या मागण्यापैकी 2 मागण्या त्यांच्या शासनानं पूर्ण केलेल्या आहेत. ती म्हणजे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला होता त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं, महसूल अधिकाऱ्याला निलंबित केलं आणि त्यानंतर ज्या मराठा मावळ्यावर जे गुन्हे दाखल केलेले होते ते गुन्हे सरकारनं वापस घेतलेले आहेत. त्या 2 मागण्या मान्य झाल्यात आणि आरक्षणाची जी मागणी आहे ती आरक्षणाची मागणी 1 महिन्याचा कालावधी शासनानं मागितलेला आहे आणि 1 महिन्याच्या नंतर या ठिकाणी शासन ती मागणी पूर्ण करण्याचं वचन दिलं आहे. जरांगे पाटलांनी शासनाला फक्त उपोषण मागे घेण्याचा निर्णय दिलेला आहे. शासन 2 पावलं मागं आलं मग आम्ही बी 2 पावलं मागं त्या ठिकाणी जरांगे पाटील आलेले आहेत. त्यांनी फक्त उपोषण मागं घेतलंय आणि त्या ठिकाणी जे बसलेले आहेत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन त्यांचं कायम असणार आहे. आणि त्यांनी आवाहन केलंय की त्याच ठिकाणी या ठिकाणी तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या अनेक गावांनी 1-1 दिवस त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग द्यायचा आहे असं त्यांनी आवाहन केलं. त्यांच्या आव्हानाला साथ म्हणून आम्ही बी 1 दिवस त्या जरांगे पाटलाला सराट्या अंतरवाली या ठिकाणी जाणार आहोत आणि 1 दिवस त्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांच्या सोबत आम्ही सहभागी राहणार आहोत. आणि 1 महिन्याच्या नंतर जर या ठिकाणी शासनानं कुठं आमची फसवेगिरी केली, दिलेला शब्द पाळला नाही आणि आमच्या मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण दिलं नाही तर पुन्हा 1 महिन्याच्या नंतर आम्हाला सुचल त्या पद्धतीनं या आमच्या जाधव पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एक संग्राम मराठ्यांचा काय असुरानं संग्राम 1 महिन्याच्या नंतर ही क्रांती येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवू एवढंच बोलतो. समाजाची सर्वात मोठी मागणी जी आहे ती मराठा आरक्षणाची आहे. परंतु मनोज जरांगे पाटील हा आमचा जो बंधू आहे त्याच्या तब्येतीला किंवा त्याच्या जाण्याने जर आम्हाला आरक्षण मिळत असेल तर ते आरक्षण आमच्या काही कामाचं नाही. आमचा भाऊ वाचवला पाहिजे आणि त्याच्यासोबत आम्हाला त्या आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी मिळवायचं आहे. ही भूमिका आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि सरकारने ज्या 2 मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या आहेत त्याच्या अनुसार किंवा त्याच्या धागा पकडून त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण त्या ठिकाणी मागे घेतलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे साखळी उपोषण आहे ते कायमचे त्या ठिकाणी 1 महिना सरकारने जो कालावधी दिला तोपर्यंत ते चालू ठेवणार आहेत आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्यांना भेट द्यायला जाणार आहेत. परंतु 1 महिन्यामध्ये सरकारने त्या ठिकाणी निर्णायक भूमिका त्या ठिकाणी आरक्षण देण्याची घ्यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि जर सरकारने त्या ठिकाणी ही जर मागणी पूर्ण केलेली नाही तर ह्याच परळीच्या क्रांतीभूमीमध्ये आम्ही 2018 या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा एल्गार पुकारला होता. आणि जर सरकारने 1 महिन्यामध्ये जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही परत ह्या परळीमधून एक मोठा मराठा समाजाचा त्या ठिकाणी आरक्षणाचा एल्गार या ठिकाणी पुकारू. आत्ताच मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याच्या पुढच्या काळामध्ये जर आम्हाला आरक्षणच्या मागणीसाठी जर आंदोलन करायची वेळ आली तर अतिशय मोठ्या प्रमाणात या परळीच्या क्रांतीभूमीमध्ये आम्ही मराठा संग्राम आंदोलन या ठिकाणी उभा करून त्या ठिकाणी सरकारला जीरीस आणून त्या ठिकाणी आरक्षण मिळवू राहणार नाही.